सगळेजण शहर शिवराजची जी टीम आहे, आम्ही खूप अभिमानाने हे सांगू इच्छितो की हा पहिला मराठी चित्रपट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने मेटावर्समध्ये ज्याचं ट्रेलर लॉन्च आज झालं, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे तरुण मेटावर्स किंवा अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा वापर आता करता आहेत, ही नव्याने आपल्याकडे रुजू घातलेली टेक्नॉलॉजी आहे, त्यांच्यापर्यंत हा विषय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचायला मदत होईल. या गोष्टीचा खूप आनंद आहे, कारण आपण पाहिलं की ह्या चित्रपटाचा पहिले टीझर आला, मग ट्रेलर आला, गाणी आली, आणि एक रेग्युलर कोर्स प्रत्येक चित्रपटाबरोबर आपण हा बघत असतो की ज्या ज्या पद्धतीनं फिल्म प्रमोट होते. मेटावर्स ही ही गोष्ट आम्हा सगळ्यांसाठी सुद्धा खूप नवीन आहे, कारण मला जेव्हा पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की मेटावर्समध्ये आपला ट्रेलर लॉन्च होतोय, म्हणजे काय होतं हे मलाही तेव्हा कळलं नव्हतं. मी फार भाबडा प्रश्न विचारला होता, बरं ठीक आहे मग आपण कुठं जायचं त्याच्यासाठी, मेटावर्स कुठं बांधलंय कोणी, मला असं मुंबई किंवा पुण्यातलं एखादं क्रीडांगण दिसत होतं जिकडे आपल्याला जावं लागणार. पण आता कळू लागलंय, आता हळूहळू मेटाबोर्ड चे रिप्रेझेंटेटिव्ह होते, त्यांनी आज आम्हाला इथं समजावून सांगितलं, आणि लक्षात येतं की हाच भविष्यकाळ आहे, कारण व्हर्च्युअल जगामध्ये आपण बराच काळ, म्हणजे जसं मगाशी त्यांनी सांगितलं की काही दशकापूर्वी एका आपण दिवसातला अर्धा तास इंटरनेटवर घालवायचो, ते सुद्धा सगळेच नाहीत काही माणसं, पण आज आपण साधारणपणे 24/7 लॉकड इन असतो, या ना त्या रूपामध्ये आपण इंटरनेटचा वापर करत असतो. अनेकांच्या घरातून टेलिव्हिजन नाहीसा झालेला आहे आणि त्याची जागा इंटरनेटनेच घेतलेली आहे. सो अशा वेळेला मल्टिवर्स हे पुढचं पाऊल आहे, हा एक भविष्याचा दरवाजा आहे, आणि तो उघडण्यामध्ये, मराठी चित्रपटसृष्टीसाठी तो उघडण्यामध्ये आमचा हात आहे, किंवा शेर शिवराज सॉरी अफजल खान ही त्यातली पहिली फिल्म आहे, ह्याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे आणि अर्थातच आनंदसुद्धा आहे. आणि आमचे निर्माते नितीन केंडसर आणि UFOची टीम आणि मेटाबोर्डची टीम ह्या सगळ्यांनी एकत्र मिळून हा काय म्हणू संगम घडवून आणला की एक चित्रपट आणि मेटावर्स यांचं हे जे मॅरेज आहे हे ह्या सगळ्या लोकांनी घडवून आणलं, ह्याच्यासाठी मला खरंच खूप आनंद आणि अभिमान आहे या गोष्टीचा. मजा आली, म्हणजे आता तरी मी अजून लॉग इन नाही झालो, कारण खूप जण टाळे वाजवत होते आणि शांतपणे आपण स्टोर करून ठेवलं आणि आज रात्री एक्सप्लोर करेल. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट बाय इट्स सेल्फ, गुड ॲडव्हर्टायझिंग कॉन्सेप्ट, त्यांचे नवीन पद्धत आहे. फिल्म ट्रेलरच्या बरोबरच वाटतंय मला की ते छान, यू कॅन एक्सप्लोर द होल फिल्म, तुम्हाला वेगवेगळे कोणकोण काय काय कॅरेक्टर्स करतात, तुम्हाला ट्रेलर्सचे दोन तीन व्हर्जन सगळे दिसतात. तर पूर्वी आपण कोणत्या ना कोणत्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जायचो, एक्सेप्टेड प्लॅटफॉर्मवर जायचो, आणि हा आता ट्रेलर आला आपण बघूया, मला की ते छान, यू कॅन एक्सप्लोर द होल फिल्म, तुम्हाला वेगवेगळे कोणकोण काय काय कॅरेक्टर्स करतात, तुम्हाला ट्रेलर्सचे दोन तीन व्हर्जन सगळे दिसतात. तर पूर्वी आपण कोणत्या ना कोणत्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जायचो, एक्सेप्टेड प्लॅटफॉर्मवर जायचो, आणि हा आता ट्रेलर आला आपण बघूया, तसं हे छान एक एन्व्हायरमेंटच आहे ज्याच्यामध्ये हां आता मला बरं तुम्ही हे केलं आहे किंवा छान ट्रेलर आहे, यू कॅन वॉच द ट्रेलर, पोस्टर सगळे बघू शकतो आपण त्यामध्ये, आणि वर त्यां खूप छान त्यांनी कॉन्सेप्ट केले की एक्सक्लुझिव्ह पोस्टर्स, यू कॅन बाय द पोस्टर्स,